महत्त्वाची माहिती अशी की गव्हाची जात निवडत असताना ज्या जातीचा गहू बारीक असेल तर ती जात खाण्यासाठी नरम, आणि ज्या जातीचा गव्हाचा आकार हा मोठा असेल ती खाण्यासाठी तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून गव्हाच्या बेस्ट 5 जाती याविषयी माहिती पाहणार आहोत. 5 जाती म्हणजे चांगल्या उत्पादन देणाऱ्या, खाण्यासाठी नरम. त्याचप्रमाणे तुम्ही घरी गहू ठेवणार असेल तर एकदम नरम जात, जेणेकरून घरच्या बाईंना सुद्धा ते आवडेल अशी जात. समोर वारा धुऊन आली, पाऊस आला, गारपीट आलं तर ते जात लोळणार नाही, ही सुद्धा आपण दक्षता घेऊन तुम्हाला जात सांगणार आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तसेच उत्पादन सुद्धा या व्हरायटीला चांगलं आहे ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी राहुल शिंदे. तर बघा, सध्याच्या परिस्थितीमध्ये येत्या काही दिवसामध्ये शेतकरी गव्हाच्या जाती किंवा गहू पेरणी करणार, परंतु गहू पेरणी करत असताना आपण कोणत्या जाती निवडाव्या, कारण जाती तर असंख्य आहे. आता जात निवडत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. खाण्यासाठी नरम असला पाहिजे, कारण घरी स्वयंपाक करते ते घरची आपली आई किंवा ताई. तर आता नेमकं खाण्यासाठी नरम जात पाहिजे, जेणेकरून पोळी बनवली तर ती नरम राहिली पाहिजे. उत्पादन चांगलं पाहिजे, कारण उत्पादन चांगलं नसेल तर जात पेरून फायदा नाही. त्याच्यानंतरचं आहे की आपल्याला जी आपण जात पेरणार आहे ती जात लोळली पाहिजे नाही, म्हणजे जेव्हा समोर पाणी येते लोळली पाहिजे नाही, याचीसुद्धा माहिती पाहणार आहोत. मी एक क्रम लावलेला आहे, याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा असं काहीही नाही. सहज तुम्हाला एक मी माहिती एक एक जात घेऊन माहिती देणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिली जात महिको कंपनीची मुकुट, ही जात खाण्यासाठी खूप नरम आहे. ही जात खाण्यासाठी खूप नरम आहे, महिको कंपनीची मुकुट. पोळी 24 तास याची नरम असते, 24 तास पोळी याची नरम असते. एकरी उत्पादन 15 ते 25 क्विंटल पर्यंत सुद्धा आपण घेऊ शकतो. बाजारात याची मागणी खूप चांगली आहे, कारण शेतकरी याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी ही करत आहे, महिको कंपनीचा मुकुट. आता दुसरी जात ती म्हणजेच अंकुर कंपनीचा केदार, हा सुद्धा खाण्यासाठी खूप चांगला जात आहे. महिला वर्ग या व्हरायटीला खूप चांगली पसंती ही दर्शवत आहे. टेबल हाईट गहू आहे, टेबल हाईट म्हणजे लहान गहू आहे, त्यामुळे हा गहू लोळत झोपत नाही. त्याच्यानंतर हा लाल ओंबीचा गहू असल्यामुळे हा गहू खाण्यासाठी एवढा जबरदस्त आहे की शेतकरी याची लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतात. उत्पादन 15 ते 25 क्विंटल पर्यंत एकरी शेतकरी हा घेत आहे. महिला वर्गांना मी तुम्हाला सांगितलं की महिला वर्गांना हा आवड हा गहू खूप चांगल्या मोठी किंवा मोठ्या प्रमाणामध्ये हा आवडत आहे. त्याच्यानंतर श्रीराम कंपनीचा श्रीराम 111 किंवा 303 या दोनपैकी एक जात तुम्ही लागवड करू शकता. हा सुद्धा खाण्यासाठी खूप नरम असा जात आहे. याची जे उत्पादन देण्याची क्षमता आहे 15 ते 25 क्विंटलपर्यंत आहे. त्याच्यानंतरची जात येते ती म्हणजे अजित 102. आता अजित 102चं वैशिष्ट्य म्हणजे ही जात उत्पादन जास्त देणाऱ्या जातीमध्ये मोडल्या जाते. याला उत्पादन जास्त मिळत असते. ज्या शेतकऱ्यांना घरी जर गहू खायचा असेल तर तुम्ही याचीसुद्धा लागवड करू शकता, आणि विक्री करायची असेल तरीसुद्धा तुम्ही याची लागवड करू शकता. असा अजित कंपनीचा अजित 102 उत्पादनसुद्धा 15 ते 25 क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना मागच्या वर्षीसुद्धा मिळालेला आहे. तर हे झाले तुमच्या 3 ते 4 जाती. अजून काही जाती आहे ज्या की आपण समोर पाहूया. त्यानंतरची जात आहे ती म्हणजेच कमी पाण्यात येणारी, कोणती, लोकवन. आता कमी पाणी म्हणजे 2 ते 3 पाण्यामध्ये सुद्धा ही जात येऊन जातं, अशी ही लोकवन जात आहे. उत्पादनसुद्धा हिलासुद्धा खूप चांगलं आहे. ज्या शेतकऱ्यांना कडे पाण्याची टंचाई असेल त्यांनी लोकवन जातीची निवड ही करू शकता, काहीही हरकत नाही. त्याच्यानंतरची महत्त्वाची माहिती आता सांगतो. महत्त्वाची माहिती अशी की गव्हाची जात निवडत असताना ज्या जातीचा गहू बारीक असेल तर ती जात खाण्यासाठी नरम, आणि ज्या जातीचा गव्हाचा आकार हा मोठा असेल ती खाण्यासाठी तुम्हाला थोडीफार परेशानी ही देऊ शकते, किंवा ती खाण्यासाठी कडक जात ही राहू शकते. तर तुम्ही जात लागवड करत असताना बारीक दाना ज्या व्हरायटीचा असेल ती जात शक्यतो निवडा, जेणेकरून तुम्हाला घरची जी पोळी आहे तरी खूप चांगली होईल. तर अशा प्रकारे गव्हाच्या जाती निवडत असताना आपण कोणती काळजी घ्यावी याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा जाती आहे, परंतु त्याच्याबद्दल जास्त बोलण्यात मजा नाही. मी तुम्हाला 4 ते 5 जाती सांगितल्या. एक म्हणजे अंकुर कंपनीचा केदार, महिगो कंपनीचा मुकुट, अजित कंपनीची 102, त्याच्यानंतर आहे श्रीराम कंपनीचा 111,
त्याच्यानंतर 303 अशा या व्हेरायटीपैकी तुम्ही कोणतीही जात निवडू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. आता गव्हाची जात निवडत असताना कोणती काळजी घ्यावी, जात कोणती निवडावी याच्याबद्दल मी माहिती दिली. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये येणारी नवीन नवीन शेतीविषयक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमधून मिळत राहील. माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.